विचारतो की बाबा मतदार गरीब जास्त का श्रीमंत, लोक म्हणतात गरीब मतदार जास्त, श्रीमंत कार्य म्हणून येते बोकाटी पासून घ्यायचे का दिवसा राहिले कोणाला मतदान करणार म्हणले वारच कळलं नाही. अरे तुझ्या अंगावर वारं जायची वेळ आली दलित्रे कोरक वारा बघतो. मतदान केल्यावर प्रश्न विचारला कस काय मतदान म्हणले वाया गेलं कशामुळे आम्ही ज्याला मतदान केलं तो पडला. मतदान केल्यानंतर तो उमेदवार पडला म्हणजे मतदान वाया गेलं. पण लोक वारं बघून मतदान करतायत. खरं तर लोक नाही निस्वार्थी माणूस सांभाळला की समाज मागोवा राहतो. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मनोज झारंगे पाटील. स्वतःच्या पैशानं लोक 1.5 कोटीची सभा आणि मला अभिमान आहे त्यांच्या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन माझ्याकडे होतं याचं मला संपूर्ण अभिमान आहे बांधवांना. माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये राजकीय साक्षरतेची गरज आहे. त्यांचा सत्तेचा माज उतरायचा असेल तर लोक म्हणतात निवडून आलेले नालायक निवडून आलेले फालतू. माझा प्रश्न आहे निवडून आलेले नालायक का निवडून देणारे नालायक बोला बोला ना. निवडून आलेले नालायक का निवडून देणारे नालायक. कुणी कोणाला बुटाने हाणायचं. पाकिस्तानचे लोक आलते का पटलं कसा कसं दाबायला का 30 कोटी देवाने येऊन पटणं दाबले. फोटे खावतात पैसे खावतात पुन्हा चुना लोंबवण्याचं नालायक निवडून आले. अरे ज्या दिवशी या देशातील जनता स्वतःच्या पायानं कुणाच्या आमिषाला बळी न पडता कुणाच्या प्रबोधनाला बळी न पडता मतदान केंद्र जाऊन चांगल्या माणसाचं पटण दाबतील त्या दिवशी या देशामध्ये तुमचं आमचं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं राज्य निर्माण होणार आहे. बरेच म्हणतात आमचा राजकारणाचं काय संबंध. अरे तुम्ही नका राजकारण देऊ खादीचे नका कपडे घालू. मतदान तरी कोणाला करायची अटकल तरी आली पाहिजे ना आपल्याला. या लोकशाही देशामध्ये राजकारण वाईट असतं म्हणणारी सगळ्याचं धोकादायक जात आहे. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या भारतातल्या कुठल्याही पुतळ्यांनी पाळू द्या पुतळा. कुठल्याही पुतळ्याचं तोंड कोणत्या दिशेला असतं नीट बघा जरा. त्यात उत्तरेकडं असतं दिल्लीकडं असतं कारण दिल्ली ताब्यात घ्या हा संदेश त्या किल्ल्यात त्या पुतळ्यातून दिलेला असतो. पण आपल्याला अशा प्रकारे जर एकत्र यायचं असेल तर माझी विनंती आहे हे जे विखुरलेले लोक आहेत झारंगे पाटला अजून पाडा का लढवा हा निर्णय घेणार आहे